शरीर पण दाखवू शक लोकांना शिकवू शकतो लोकांना कारण प्रत्येक आसन मला शिकवले गेले. इथे बिथे 3 वाजता जानेवारी महिना गणेशपुरीची थंडी खूप पहाटी वरती गच्चीवर आम्ही 5-6 जण मुलं होतो. त्याच्यामध्ये सर्वात चांगलं आसन करणारा म्हणजे मधू. मधू म्हणून एक मुलगा तिथे तिथलेच मुलगा लहानपणापासून बाबांकडे होते अजून तिथेच आहे. कुठे बाजूला काम करत असेल बाजूला बँकेत आणि तिथेच राहतात. त्यांचे वडील दूध येऊन देत होत. खूप चांगलं आसन करायचं. मधु एक तर पाटण्याला आला होता त्यांना पाटण्याच्या शाळेत आसन करायला पाठवलं होतं दाखवायला पाठवलं होतं. शरीर खूप लवचिक होतं आणि अत्यंत सुंदर आसन करायचं. पण कधी कधी खरं म्हणणं तर कंटाळा यायचं की रात देखतो रात्री झोपायचे 2-10 वाजता त्यातल्या त्यात आणखी पहाटे उठायचे दिवसभर झोपणे. आजचं मुलं इथे सुचतो की काहीतरी त्यांना त्रास होतो परंतु तिथून तेव्हा मग अक्षरशः झोप लागेल. आणि कधी कधी झोपून जायचं परंतु माझ्याबरोबर मधु हनुमानदासजी दीनदासजी दीनदासजी तो पहिल्यापासूनच सर्व काही त्यांना माहिती होतं. त्यांना काही एवढे नाही होत. ते यांचे शिष्य होते आपला ब्रह्मचारींच दिल्लीच आसन बद्दल त्यांचं खूप चांगलं माहिती होत. अजून 2 जण तर मग झोपायचं तर मग असं कधी झोपायला लागलं की ते मुक्तान महाराज बरोबर येऊन पकडून घ्यायचं आणि त्यांच्या स्टाईलने झोपा घे नको आहे घर में सो नको जायला नाही तर इसलिए तो मग कधी कधी मी एक उपाय करून ठेवलो होतो. ते गच्चीवर चढायला एक लोखंडी शिडी होतो. लोखंडी शिडीवरून चढायचे मुक्तान महाराजांना असं सोचू नाही. शेवटचे मुखात मुक्तान महाराज तसं नाही. ते अगदी भागासारखं 4 बाजू फिरायचे. कोण काय करतो केव्हा उठतो बरोबर चालतो की नाही सर्व पाहायचं. एक मोठी बॅटरी घेऊन बरोबर फिरत राहायचं आणि इंट्युशन खूप होतो की आज काहीतरी गडबड सापडेल म्हणजे तिथे सापडेलच. मग मी बी एक उपाय काढलो. ते लोखंडी शिडीला थोडस त्याचं ऍडजस्टमेंट सरकून दिलो की त्याच्यावर जर चढायचं असेल तर वरून आपल्याला ठंग ठंग आवाज यायचे. म्हणलं झालं का माता आता बाबा बोर जर येत असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला थोडा आराम सवासन मध्ये आराम करतो. हा बोलायचा रास्त जरूरत नाही. पटकन कंबल काढायचं आणि आसन मध्ये बसून जायचं. अर्थात पुरगट पण आहे ते आम्हाला तयार करायला लागत होत. आम्ही कधी कधी कंटाळ रोज नाही किंवा मग हळूहळू सर्व आसन शिकलं. कधी कधी ते स्वतः येऊन बसायचं आमच्या मध्ये. ते एक विचित्र समय ते कोणी विश्वास करू शकत नाही की मुक्तान महाराज किती खुले होते किती चांगले होते अगदी किती जवळून आम्हाला घेतले. आम्ही 5-7 मुलं आणि त्याच्यामध्ये मुक्तान महाराज कल्पना करता येतो. आज आमचं मुलं बी कल्पना करू शकत नाही. मी आणि 2-4 मुलं आणि मध्ये बसून मी त्यांना काही सांगतो समय नाही. गर्दी मुलं मला टाइम नाही.
लोकांचं गर्दीत सांभाळायचं, स्वतःचं सर्व हे करायचे की त्यांचं भेटायचे, असं परिस्थिती होऊन जातो. कधी कधी तर आपलं स्वतःचं मुलंच आपल्याला, इकडचे मुलं, स्वतःचे मुलं म्हणे स्वतःचे नाही म्हणे, इथे राहणाऱ्या मुलं देखील आम्हाला दिवसभरात एक टाइम कधीतरी भेट झाली, कधी नाही झाली, अशी परिस्थिती आहे. पण आम्हाला ते सौभाग्य लाभले. त्यांनी बसून आसन दाखवायचे, नेतृत्व दाखवायचे, करवायचे. सुंदर दिवस गेले. आपल्याशी वागताना अगदी आपल्यासारखा होऊन जायचं, मोठ्यांशी वागता मोठ्यासारखा होऊन जायचं, गोष्टी सांगायचे. त्यांचे प्यारा वस्तू होतो भोले बाबांचे काव्य वेदांतवर, वेदांत पढ़कर क्या सीखा. माझ्याकडे आहे ते पुस्तक सब. ते गात राहायचे तांबूर लावून मध्ये मध्ये, वेदांत छंदावली असं. भजनाचा खूप शौक होता, सूर ना होता परंतु अभंग, मराठी अभंग खूप सुंदर त्यांचे आठवण यायचे, भजन गायचे लहरीत. वरती एक गोशाळा होतो, ते छप्परामध्ये एक इजी चेअर टाकून ते बसायचे, आम्ही चळू चौकून त्यांना घेरून बसायचे, ते आम्हाला गोष्ट सांगायचे. गोष्ट म्हणजे कधीही इकडचं तिकडचं नाही, हमेशा आध्यात्मिक. माझा मला मात्र एक स्पेशल ड्युटी त्यांनी दिलं, त्यांचं बिस्तरा तयार करायचं रात्री. सर्व लोक मला इच्छा करत होते की हा ड्युटी तुला कशा काय भेटलं. मी म्हणलो मला काय माहिती, तुला लागेल तर तू घे भो, जाऊन सांग की मी नाही मला द्या, मी आता सोडून देतो, मला काय. परंतु एवढे नक्की आहे की माझ्यावर प्रत्येकाचा नजर मात्र तेव्हापासून पडले, आणि ते कुठेही माझ्याबद्दल उद्गार करायचे तो अत्यंत चांगल्या रीतीने करायचे. ये लड़का दिखता तयार होगा, ये भगवान नित्यानंद का नाम रखेगा. आता झालं उलटा, नाम कुठे राहत ठेवलं, त्यांच्यासारखा प्यार कुठे झालो, काहीच झालं नाही. काही असो, अत्यंत प्रेम प्रेमाने धीरे 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 ते आम्हाला प्रत्येक गोष्टी तयार कर, शरीराने कडक करत गेले, जास्त लाड नाही परंतु दूध दुसऱ्यांना भेटो ना भेटो मला भेटायचेच. गीता विष्णुसहस्रनाम हे त्यांचं खूप आवडतं होतं, आणि शिवमहिमा हे तिन्ही वस्तू अगदी मुखोद्गत होऊन गेले थोड्या दिवसात. अर्थ सांगायचे आणि ध्यानावर खूप जोर होतो, खूप ध्यान करायला लावायचं. आणि आम्हाला भी समय लागले की ध्यानच लागून जायचे, की ध्यान आणि निद्रा याच्यामध्ये काही फरक आहे असं काही जाणवायचंच नाही, असं परिस्थिती होऊन गेलं होतं. अर्थात आद्य शंकराचार्य सांगितलंच आहे कि निद्रा समाधी स्थिती, तसं नाही, गमतची गोष्ट. पण बस कुठेही बसलं की ध्यान लागून जायचं, असं परिस्थिती, तर वातावरणच असं होतं की, आणि तो वातावरणात हळूहळू आम्ही पुढे चालतो.
मग एक दिवस त्यांनी सांगितलं की ध्यानात बसल्यानंतर जे जे तुला दिसतो, जे काही ऐकत येतो, हे सगळं एक नोटबुकमध्ये लिहत जा आणि मध्ये मध्ये मला सांगत जा, म्हणजे मी तुला सांगू शकेल की ठीक चालला की कुठे अडचण येऊ राहील. एक मोठं भलता मोठं नोटबुक तयार झाला होता. तो नोटबुक मी खूप जतन करून ठेवलं होतं. पण नेहमी जे वस्तूला जतन करून ठेवतो तो वस्तू हरूनच जातो. हा हरवला नाही पण याला उदयने खाल्ला. पाटणादेवीच्या ती झोपडीत नाही तर तो नोटबुक फार कामाला आला असतो लोकांना आज. कारण अगदी दिवस वाय प्रत्येक डेट वाईज तिथं लिहिलेलं आहे की मी आज किती वाजता बसलो, केव्हा उठलो, काय पाहिलो, आजचं ध्यान लागल्यानंतर मला काय दिसले, मला काय अनुभव झाले. कारण ते ताबडतोब लिहायचं ना, तरी विसरायचं काम नाही आहे. पण तो वस्तू नाही आहे आज माझ्याकडे. आज जे काय सांगणं लागेल ते आठवण करून कोण सांगणं लागेल. आरती देव मुक्ताना नित्यान महाराजांची आरती तेवढेच एक ठिकाणी मला खूप कंटाळा यायचं की ते आरती संपेच ना, खूप टाइम लागायचा आरती पूजा आहे. त्यासाठी इकडचे खूप शॉर्टकट केलं मी. तिकडचं आरती फार मोठं आहे, त्याच्यापेक्षा बी मोठा होतो इथे बोलागिरी आश्रमात. ते आरती ते गेलं की ते आरती आणि शिवमेन्म होऊन असं वाटायचं केव्हा संपेल. इथे बी फार मोठ्या आरती, नित्यानंदांची आरती, इथं स्तोत्र, सर्व मिळून बरेच टाइम लागायचं चालायचं. आणि माझा ड्युटी होता हॉल ड्युटी, म्हणजे हॉलमध्ये बसून राहायचं. काम काय नाही, बसायचे. आणि तो मला आवडायचं बी, कारण तिथे बसलं म्हणजे समोर नित्यानंद महाराजांचं ते प्रतिकृती आणि ते डोळं, त्यांचं डोळं, त्यांचं शरीर, तेच. तेव्हा मूर्ती नाही बसवलं गेलं होतं, मूर्ती तर नंतर बसल्या. मूर्ती मी असताना बसलेलं नाही. त्यासाठी मी पण अत्यंत आनंदाने तो ड्युटी स्वीकार करून तेवढेच काम करायचे. कोणी आले गेले तर बघायचे. आणि विशेष करून दुपारच्या वेळेस मी एकटेच राहायचो हॉलमध्ये. 12 ते 2 आश्रम एकदम बंद राहायचं, म्हणजे बंद राहायचं, बाहेरचे गेटच बंद राहायचं. तो वेळ मी माझ्या म्हणजे मस्तीत राहायचे. आश्रमात बरेच पुस्तक चाळमारीत राहायचे, ते घ्यायचे, वाचायचे. सत्पुरुषांचे चरित्र वाचायचे, हिंदी इंग्लिश, धीरे धीरे मराठी शिकायचे प्रयत्न करायचे. पण मराठी मला काही जमायचे नाही. गणेशपुरी आशेपर्यंत मी मराठी कधी बोललो असं नाही. एखादा शब्द काही शिकलो मराठी, हिंदीत. कारण तेव्हा प्रथम प्रश्न हिंदी शिकायचे, कारण हिंदी मी शिकलो नव्हतं. पूर्व भारत हिंदीचे एकदम विद्वेषी आहे आणि त्यावेळेस तो अत्यंत विद्वेषी होतो. त्यासाठी द्वेषामुळे की हिंदी शिकायचे नाही हा जणू का एक अलिखित नियमच होतो आमच्या मुलांमध्ये. जे काय शिकायचे इंग्लिशमध्ये शिकायचे, नाही तर बंगाली शिकायचे, हिंदी शिकायचे नाही. जरूरत पडले उर्दू शिकायचे. उर्दू मी शिकलेलं आहे, उर्दू क्लास शिकले. हिंदी शिकायचं नाही. हे तेव्हाचं तिकडचं वातावरणच तसं होतं. वातावरण असण्यासाठी होतो की हिंदी आम्हाला डॉमिनेट करतो. हा एक आमचं मनामध्ये अशा प्रकारचं एक ठसच देऊन दिलं गेलं होतं. हिंदी शिकायला लागलो थोडं 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 थोडकं मोडकं.
आणि शक्य तितकं वेळ याच्यामध्ये जात गेले. ध्यानामध्ये आसनामध्ये शरीर अत्यंत सुंदर होऊन गेले. मी खूप स्वल्पत्र होतो तेव्हाचे जर फोटो पाहायला मी जेव्हा पाटणाला पाहिला आलो तेव्हा आज तुम्हाला पटणारच नाही की मी तोच आहे. मलाच कधी कधी आश्चर्य वाटत एवढं पो जाड जड मी कसं झालो. होतोच आसन एकदा जो करतो आणि आसन करता करता नंतर अचानक जेव्हा आसन सोडून देतो तेव्हा शरीर सुटतो. हे सर्व व्यायामाचा नियम आहे. व्यायाम शरीराला ठीक ठेवतो पण अचानक जर व्यायाम बंद केला, व्यायाम बंद करायचं काय असेल तो पण धीरे 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 केलं पाहिजे. म्हणजे जशा रीतीने धीरे धीरे वाढत जातो तशा रीतीने धीरे धीरे त्याला कमी करणं पाहिजे. हा जर नाही केला तर असा परिस्थिती होतो आणि तो माझ्यासाठी झालेलाच आहे. परंतु मला अस्वीकार करता येणार नाही की मुक्तानंद महाराज, बाबा मुक्तानंद जी आध्यात्मिक क्षेत्रात त्यावेळेस एक अत्यंत अधिकारी पुरुष होते आणि त्यांनी मला अत्यंत चांगल्या रीतीने तयार व्हावा या दृष्टीने जे काही करणार